महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण एकदा म्हणाले होते, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज पाकिस्तानची बॉर्डर आपल्या घराजवळ राहिली असती. पाकिस्तानची सीमा शोधण्यासाठी आपल्याला फार दूर जावं लागलं नसतं. शिवाजी महाराजांची महती सांगणार हे विधान आहे, पण नेमका विरोधाभास असा की महाराजांचे हेच कर्तृत्व महाराष्ट्रपुरतेच सीमित आहे का? आज हिंदू म्हणून जर आपण गर्वाने जगात उभं राहत असू तर याचं सर्वात मोठं श्रेय हे छत्रपती शिवाजी महाराजांना जातं, ज्यांनी आपलं रक्षण केलंच पण हिंदुत्वाचा अग्नी प्रत्येकाच्या हृदयात चेतवला. महाराजांनी कोणत्या परिस्थितीत हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, महाराजांचा इतिहास आपण लहानपणापासून शिकत आलो. पाठ्यपुस्तकांच्या बाहेर महाराज आपल्याला समजून घेता आलेच नाहीत आणि समजून घेण्याचा कुणी प्रयत्न पण केला नाही. विचार करा, एका बाजूने मुघल दुसऱ्या बाजूने इंग्रज असा सामना, मात्र अशा परिस्थितीतही महाराजांनी संपूर्ण भारताचा विचार करून पारतंत्र्याच्या जोकडात खितपत पडलेला भारत आणि भारतीय बाहेर काढला होता. जर महाराज नसते तर काय परिस्थिती असती हेच आजच्या या व्हिडिओतून जाणून घेऊ. महान शासक, हिंदू स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, कृती, त्यांनी घडवलेला इतिहास ऐकला वाचला तरी अंगावर रोमांच उभे राहिल्याशिवाय राहत नाहीत. महाराजांचा इतिहास आपल्याला पाठ्यपुस्तकातून धडे गिरवल्यानंतर मिळाला, मात्र तो मर्यादित. शिवाजी महाराज महाराष्ट्रापुरतेच नव्हते तर ते देशासाठी महत्त्वाचे होते. भारताचा नकाशा ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळेस त्यातून आपल्याला एक संध असलेला इतिहास भूगोल दिसतो, पण जर शिवाजी महाराज नसते तर भारताचा हाच नकाशा विखुरलेल्या विभागलेल्या स्थितीत दिसला असतं. विचार करा, भारतावर एका बाजूने मुघल, एका बाजूने निजाम, एका बाजूने पोर्तुगीज आणि एका बाजूने फ्रेंच आक्रमण करत होते आणि त्यातच ब्रिटिशसुद्धा आक्रमण करत होते. ज्या इंग्रजांनी आपल्यावर 200 वर्ष राज्य केलं ते 17व्या शतकातच भारतावर कब्जा करू शकले असते, मात्र हा इंग्रजांचा मनसुबा केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी उधळून लावला. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर पोर्तुगीज आणि मोगलांनी मिळून देशाला केव्हा संपवलं असतं, कारण पोर्तुगीजांकडे नेव्ही म्हणजेच आरमार मजबूत होतं आणि मुघलांचं पायदळ सैन्य त्याच ताकदीचं होतं. पोर्तुगीजांकडे पाण्यात ताकदीने उतरणारे सैन्य होते आणि मोगलांकडचं सैन्य हे मैदानात अधिक ताकदवर होतं. पण या दोन्ही ताकदीपुढे छत्रपती शिवाजी महाराजांची बुद्धीची ताकद अफाट होती. त्यांनी पोर्तुगीजांसोबत गरजेप्रमाणे सलोख्याचे संबंध ठेवले. त्यांना माहीत होतं की पोर्तुगीजांवर विश्वास ठेवणं चुकीचं आहे, कारण पोर्तुगीज हे शेवटी कितीही केले तरी परके आहेत. भारतात ते आपल्या विरोधात आक्रमण करण्यासाठी आलेले आहेत, मात्र म्हणून त्यांना दुश्मन बनवणं हे देखील परिस्थितीला अनुकूल नव्हतं, कारण सरळ सरळ दुश्मनी म्हणजे आपल्याच मुलाचे नुकसान करणे अशी शिवाजी महाराजांची नीती होती. म्हणूनच त्यांनी पोर्तुगीजांसोबत तह केला की पोर्तुगीज मराठ्यांच्या विरोधात मोगलांना साथ देणार नाही, आणि असं झालं म्हणून वेगवेगळ्या भागातून देशाचे तुकडे पडायला जी सुरुवात होणार होती ती थांबली. या संदर्भातला दुसरा मुद्दा म्हणजे असा की तुमच्या लक्षात आला असेल की दक्षिणेकडील भागात जेवढी आकर्षक आणि भव्य मंदिरे पाहायला मिळतात तेवढी उत्तरेकडे पाहायला मिळत नाहीत. याचं कारण उत्तरेकडील बरीच मंदिरं उद्ध्वस्त केली गेली आणि प्रत्येकवेळी उत्तर भारतावर होणार आक्रमण छत्रपती शिवाजी महाराजांनी रोखून धरलं. तामिळनाडूमध्ये थिरुवनमलाई आणि सोमत्तर पेरुमल ही मोठी मंदिरं होती आणि त्यांची प्रसिद्धी भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात होती. मुघलांनी या मंदिरांना तोडून लुटले, तिथे मस्जिद तयार करण्यात आली. प्रत्येक जाती धर्माचा आदर करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनासुद्धा त्या मस्जिदीचा काही त्रास नव्हता, परंतु एखाद्या धर्माला संपून अथवा कमी लेखून लोकांच्या मनात भीती निर्माण करून परमेश्वराला खुश करता येत नाही अशी महाराजांची कायम धारणा होती. म्हणूनच त्यांनी तिथल्या मस्जिदीला पाडून पुन्हा मंदिर उभं केलं. आणि या संदर्भीचा पुरावा कर्नाटका राज्यकाल सविस्तरा चरितम मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्पष्ट मत होतं की हा देश आपला आहे, इथल्या लोकांचा आहे, आणि या देशाचं सौंदर्य हे आहे की आपण इथे येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करतो आणि आपण केलेल्या स्वागताचा जो आदर ठेवतो तो आपला, जो आपल्या स्वागताची आपल्याला उलट प्रतिक्रिया देतो आपल्यावरच उलटतो तो आपला शत्रू. आणि म्हणूनच आजही शिवाजी महाराजांना मॅनेजमेंट गुरु म्हणून बघितलं जातं. असे खूप सारे साहित्य आहेत ज्या माध्यमातून आपण छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला समजू शकतात. त्यांची लढाई ही सत्तेची आणि स्वाभिमानाची आपल्या हक्काची होती, म्हणूनच कोणतीही लढाई जिंकताना अथवा जिंकल्यावर त्यांनी कधीच स्त्रियांवर अत्याचार होऊ दिला नाही, शेती उद्ध्वस्त केली नाही,
छत्रपती शिवाजी महाराज यांनी तेच केलं जे जनतेच्या हिताचं आहे. शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने लोकांच्या मनातले राजे. त्यांनी देशाची सीमा, संस्कृती, स्वतंत्रता यासाठी आपला जीव पणाला लावला. लॉर्ड माउंटबेटन जे भारताचे शेवटचे व्हाईसरॉय होते ते म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असता तर आपण केवळ पृथ्वीवरच नाही तर संपूर्ण विश्वावर राज्य केलं असतं. हिटलरने सांगितलं आहे की तुम्हाला जर स्वराज्य हवं असेल तर शिवाजीराजांसारखं लढायला शिका. एवढंच काय तर औरंगजेबला जेव्हा महाराजांच्या निधनाची बातमी मिळाली तेव्हा औरंगजेब म्हणाला होता की हे अल्ला, तू मला निर्भय आणि सरळ शत्रू दिलास, कृपया त्याच्यासाठी आपले स्वर्गाचे दरवाजे उघडे ठेवा, कारण जगातील सर्वोत्तम आणि मोठ्या हृदयाचा योद्धा तुझ्याकडे येतो आहे. छत्रपती शिवाजी महाराज त्या लोकांनाही कळले ज्यांचा आपल्याशी, आपल्या संस्कृतीशी, आपल्या देशाशी काही संबंध नाही. अशा परक्यांना जर ते उमगले असतील तर आपल्याला समजायला अजून वेळ का लागतो. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण वाचलेत किंवा समजून घेतलेत त्यांना शिवाजी महाराज कधीच मर्यादित किंवा एका राज्यापुरते वाटणार नाहीत, तर एक राष्ट्रीय योद्धा आहेत असे वाटेल. 2016 आधी NCERT बुकमध्ये फक्त एक ओळ लिहिली होती महाराजांबद्दल, त्यानंतर अख्खा धडा आला, पण त्यांचं कर्तृत्व, त्यांचे विचार एका धड्यात बसतील इतकं मर्यादित आहे का? आपल्या अभ्यासक्रमात इतिहासच हरवला आहे ज्याची गरज आहे येणाऱ्या पिढीसाठी आणि देशाच्या भविष्यासाठी. ज्या राज्याचा जो राजा आहे त्याचा इतिहास त्या त्या राज्यात शिकवला जातो, पण राज्याच्या बाहेर त्याची फारशी ओळख नसते ना, त्याबद्दल काही जास्त माहिती असते. ज्या नालंदा युनिव्हर्सिटीला बख्तियार खिलजीने उद्ध्वस्त केलं होतं त्याच नालंदा युनिव्हर्सिटीच्या बाजूला आजही बख्तियारपूर नावाचं स्टेशन आहे. हेच होतं जेव्हा आपल्याला आपला इतिहास माहिती नसतो. SL भरप्पा म्हणतात की अभ्यासक्रमात सत्य असायला हवं ना की आदर्श. 1960 इंदिरा गांधी यांनी अभ्यासक्रमातील पुस्तकांमध्ये काही बदल करण्याच्या दृष्टिकोनातून एक कमिटी स्थापन केली. त्यामध्ये भैरप्पा यांनी एक प्रश्न उपस्थित केला की औरंगजेब आणि टिपू सुलतान यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे, परंतु त्याहीपेक्षा त्यांच्याबद्दल जे नकारात्मक आहे तेही कळणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा या गोष्टी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची चर्चा झाली तेव्हा या गोष्टीवरून कमिटी बरखास्त झाली. आक्षेपार्ह साहित्य म्हणून ते पाठ्यपुस्तकातून काढून टाकण्यात आलं. आता तुम्ही म्हणाल की ही खूप जुनी गोष्ट आहे, आता अभ्यासक्रम ही बदलला आहे आणि आता छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना पूर्ण समजले असतील, तर या संदर्भातील एक आत्ताचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रातील अकोले येथे जिथे विद्यार्थ्यांनी एक स्टेज शो केला होता आणि त्यात असं दाखवण्यात आलं की छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यामधली ती घडलेली लढाई होती, आणि हे बघून तिथल्या काही विद्यार्थ्यांनी तक्रार केली की आमच्या धार्मिक भावना यामुळे दुखावल्या गेल्या. यानंतर वातावरण तापायला सुरुवात झाली. पुढे जाऊन याचं हिंसक रूपांतर होऊ नये म्हणून ज्या कलाकारांनी तो देखावा सादर केला होता त्यांनी या संदर्भात स्टेजवर जाऊन माफी मागितली. पण का? हा तर आपला इतिहास आहे आणि तोच आपण लहानपणापासून वाचला आहे, सिनेमा, नाटक यामधून तो बघितला आहे. मग इतिहासातील दृश्य स्टेजवर दाखवलं तर काय झालं, एवढा काय फरक पडतो आहे? फरक यासाठीच पडतो की आपण वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळा इतिहास शिकवतो आहे का, तर त्यांच्या भावना दुखू नये म्हणून. सत्य लपून आपण पुरोगामी होऊ शकत नाही. का वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या धर्मासाठी वेगवेगळा इतिहास शिकवला जातो आहे? वयाच्या 16 वर्षी स्वराज्याचं स्वप्न बघणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याच स्वराज्यात आपण राहतो आहे आणि आपल्याला त्यांच्या या स्वराज्याला मजबूत बनवायचं आहे, या देशाला जोडून ठेवायचं आहे. पण ही गोष्ट सोपी नाही जर स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला समजले नाहीत. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज समजणं, कळणं काळाची गरज आहे आणि समजून सांगणं आपली जबाबदारी. कारण हे तितकंच खरं आहे की होणारे वाद असतील अथवा संघर्ष याला कारणीभूत अपूर्ण इतिहास माहिती असणं हाच आहे. जय शिवराय. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जय महाराष्ट्र.